सातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात गेल्या पस्तीस वर्षांपासून शारदा देवीची परंपरा असून यावर्षी सुद्धा दसरा ते माडी पर्यंत मा शारदा देवीची पूजा अर्चना आरती केल्या जात आहे या ठिकाणी देवीला सुंदर सजावट करण्यात आले असून पात्रवाडी व द्रोणच्या साहाय्याने सुंदर देखावा सुद्धा सादर करण्यात आला आहे माडी पर्यंत मा अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाणार आहे नवरात्र उत्सवानंतर अनेक ठिकाणी आई शारदा देवीचा मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात येतो आहे दसरा ते माळी पौर्णिमापर्यंत आई शारदा देवीची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते अशीच पूजा अर्चना आणि उत्सवाची परंपरा भातकुले तालुक्यातील गौरखेडा गावात शारदा माता महिला मंडळ राबवित आहे या मंडळाला पस्तीस वर्ष झाली असून सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सात दिवस उत्सव साजरा केला जात आहे इथे वेगवेगळे सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून या उत्सवात मा शारदा देवी तरुण उत्सव मंडळ शारदा माता महिला मंडळ सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सुद्धा सहभागी होत असतात मी रामहरी ओलोकर गौरखेडा शारदा माता मंदिर गौरखेडा शारदा माता महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दसरा ते माळी पौर्णिमा हा उत्सव आमच्या गौरखेडा गावामध्ये गौर शारदा माता महिला मंडळ व नवयुवक मंडळ सर्व ग्रामवासीच्या सहकार्याने येथे दरवर्षीप्रमाणे येथे साजरा होतो या उत्सवामध्ये सात दिवस प्रबोधनात्मक कीर्तन प्रवचन आरती महाआरती आणि आरोग्याविषयी सामाजिक कार्यक्रम येथे राबवण्यात येतात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबीर इत्यादी प्रकारचे शिबिरे येथे आयोजित होतात आणि दररोज गरबा दांडिया हा असा उत्सव सात दिवस येथे होतो आणि माळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन होते आणि भव्य मिरवणूक सर्व गावांमधून काढण्यात येते या कार्यक्रमामध्ये सर्व गावातील नागरिक महिला मंडळी मोठ्या थाटामाटात ह्या शारदा देवीचा उत्सव साजरा करतात आणि या उत्सवामध्ये असं जल्लोषाचं वातावरण गावामध्ये असते आणि अशा प्रकारे पस्तीस वर्षापासून आपल्या गौरखेड्या गावामध्ये हा शारदा देवी उत्सव साजरा होत आहे आणि असाच होत राहो असा शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होतो आणि असा उत्सव साजरा होतो येथील देवीच्या मूर्ती बाजूला पात्रवाडी द्रोणने सुंदर सजावट करण्यात आल्याने शेकडो भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत